जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत आपण. काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. बैठकीचं आयोजन करण्यात आलंय, काय झालं? आता सकाळी आता 10 वाजता सगळे आमचे काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सहकारी आहेत ते जळगावतले आहेत की ग्रामीण भागातले, त्या सर्व सहकारी आमदार माजी आमदार या सर्वांशी चर्चा आज करून त्यांचं सगळ्यांचं मत ऐकून घेऊ, त्यांच्या काय सूचना आहेत त्या ऐकून घेऊ आणि त्या ऐकल्यानंतर मग जयंतीवरती चर्चा करून मग योग्य तो निर्णय घेऊ. सर, खरं तर मोठ्या प्रमाणात जे आहे जळगावमध्ये इच्छुकांची संख्या पाहायला मिळते विधानसभेमध्ये, याबाबत देखील आज काही चर्चा होणार आहे. असं आहे, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं आपल्याला कल्पना आहे. 48 पैकी 31 जागा आमच्या महाविकास आघाडीच्या आल्या, त्याच्यामुळे आता विधानसभेची जी निवडणूक आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 100% राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार अशा पद्धतीचं वातावरण आहे. आणि अशा पद्धतीचं वातावरण असताना आता ज्या पद्धतीनं संपूर्ण या जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा कोणत्या कोणत्या जागा मागायच्या याची सुद्धा मी चर्चा करू आणि जागा मागायची असेल तर कोण तिथे चांगले उमेदवार असू शकतात याची सुद्धा तातपणी करू. काल नंदुरबारला मंत्री अनिल पाटलांनी वक्तव्य केलेलं आहे की शरद पवार गट आणि ठाकरे गट हे काँग्रेसला धोका देणार आहे आणि त्याच्यामुळेच काँग्रेसने सोगळा उठला. अनिल भाईदास पाटील पवार गटातले ठीक आहे, सगळ्यांना कल्पना आहे की ज्या पद्धतीनं लोकसभेची निवडणूक आम्ही एकोप्याने लढलो, काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो एकोप्याने लढलो, त्यावेळी आमच्या तिन्ही पक्षामध्ये आणि मित्रपक्षामध्ये अतिशय चांगला समन्वय होता आणि एकोप्याने लढल्यामुळेच आम्हाला हे यश आलं आणि पुढील निवडणूक सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आम्ही एकोप्याने लढणार आहे. परवाच्याच दिवशी आमची महाविकास आघाडीची बैठक झाली, पवारसाहेब होते, उद्धवजी होते, काँग्रेसचे अनेक नेते होते, त्याच्यामध्ये सुद्धा चर्चा झाली आणि या निवडणुकीमध्ये एकोप्याने लढणार आहे. आता अनिल भाईदास पाटलांनी काय वक्तव्य केलं त्यांनी आपल्या पक्षाच्या बद्दल पहिले पाहावं काय. नितीन राऊत म्हणत आहेत की लोकसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस राहिलेला आहे, सर्वात जास्त जागा काँग्रेस लढणार असं नितीन राऊत म्हणत आहेत. ऐकून घ्या, आमच्या याच्यात कोणता मोठा भाऊ नाही आणि कोणता छोटा भाऊ नाही. हा या भाजपच्या बाबतीत आहे, मोठा भाऊ आहे आम्ही, छोटा भाऊ आहे आम्ही, एवढ्या जागा लढणार तेवढ्या लढणार. या शेवटी महाविकास आघाडीची जी कमिटी आहे, कोर कमिटी आहे, कोर कमिटी एकत्र बसते, त्यामध्ये प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून तीन लोक राहतात, तसे 9-10 लोक बसून प्रत्येक मतदारसंघाची चर्चा करून त्याचा निर्णय आपला महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघात निवडून येईल हा निकष डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमच्या तिकीटचं वाटप करू. एकंदरीत काँग्रेसने आता सर्वच जागांवर म्हणजे 288 विधानसभा मतदारसंघांवर निवडणूक लढवण्याची तयारी पण दर्शवली आहे, तसेच त्यांनी इच्छुकांकडून अर्ज पण मागवले, पण मात्र राष्ट्रवादीकडून आपण किती जागांची मागणी करणार आहात? असं आहे की प्रत्येक पक्ष सर्वांची तयारी प्रत्येक मतदारसंघामध्ये आपला पक्ष वाढला पाहिजे या दृष्टीने काँग्रेसही काम करतं, राष्ट्रवादी करतं, शिवसेनाही करतं, त्याच्यामुळे सगळ्यांची मागणी राहते की आम्हाला जास्त मिळायला पाहिजे. शेवटी कोर कमिटी एकत्र बसून सर्व नेते एकत्र बसतील, वरिष्ठ नेते आणि चर्चा करून कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघातून निवडू शकतो याची चाचपणी करून तसा निर्णय घेतील. कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, काँग्रेसला किती मिळाल्या, राष्ट्रवादीला किती मिळाल्या, शिवसेनेला किती मिळाल्या हा दुय्यम प्रश्न. निकष महत्वाचा आहे की निवडून येणार उमेदवार त्याची आम्ही निवड घेऊ. खडसेंच्या आपले माजी मंत्री किंवा कार्यकर्ते नाराज असल्याचं नेमकी खडसेंची भूमिका अद्यापही स्पष्ट नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होतो. ठीक आहे, स्वतःची भूमिका एकनाथजी खडसे जाहीर करतील, त्यांच्या मुलीच्या विषयी पण चाललेली चर्चा. नाही, त्यांच्या मुली त्यांची जी कन्या आहे ती आमच्या महिलाची राज्याची अध्यक्ष आहे, चांगल्या पद्धतीने राज्यामध्ये काम करत आहे, पण जळगाव जिल्ह्यात नाही झालं तसं. ठीक आहे, शरद पवार गटामध्ये बरेचसे जे बाहेर पडलेले लोक होते ते परत शरद पवारांना येऊन येत आहेत. बीआरएस मध्ये गेलेले भारत अलखे जे ते आज परत येत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर लाईन लागलेली आहे अनेक जिल्ह्यातनं अनेक नेते, आता कोणाला घ्यायचं कोणाला नाही हा प्रश्न शेवटी पवारसाहेबांचा. आमचा तर सगळ्यांचा आग्रह होता जे गेले त्यांना घेऊच नाही अशा पद्धतीचा आग्रह आहे, पण शेवटी आता वरिष्ठ नेते एकत्र बसून ठरवतील काय करायचं. मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस जो पवारसाहेबांचा पक्ष आहे त्या पक्षामध्ये येण्याची मोठ्या प्रमाणात लीग लागलेली आहे, लाईन लागलेली आहे. अजित पवार गटातले पण काही नेते अनेक नेते काही नाही अनेक
आमदार मंत्र्यांचा त्यांनी समावेश होता. आमदार मंत्री होईल नाही, मंत्र्यांना कोणी घेणारही नाही. काही मोजके आमदार असतील जे काहीतरी पोटाच्या कारणामुळे घेत असतील त्यांचा विचार पक्ष करेल, पण जे वरिष्ठ नेते आहेत त्या कोणालाही घेणार नाही अशा पद्धतीचा आमच्या पक्षाकडे. माजी मंत्री आहेत सतीश पाटील आपले, त्यांनी सांगितलं होतं मागच्या वेळेस की अनिल पाटील अनिल भाईदास पाटील जे आहेत ते भाजपमध्ये जातील असा दावा त्यांनी केलेला होता. तुम्हाला काय वाटतं असं? आता पुढे त्यांच्या पक्षामध्ये त्यांचा जो भारतीय जनता पार्टी आहे, एकनाथ शिंदेचा पक्ष आहे, अजितदादा पक्ष आहे, आता यांच्यामध्ये काय होतं काय नाही चर्चा अशी आहे संपूर्ण की या भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेला म्हणतील तुम्ही अलग लढा, अजितदादाच्या पक्षाला म्हणतील तुम्ही अलग लढा, मग आपण विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर एकत्र येऊ अशा प्रकारची सुद्धा चर्चा आहे. त्याच्यामुळे ते तिन्ही पक्ष एकत्र लढतात की अलग अलग लढतात हा त्यांचा निर्णय. पण बाहेर जी चर्चा आहे की अलग अलग भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेला अलग लढायला लावणार, अजित पवारांना एक अलग लढायला लावणार अशा पद्धतीची बाहेर चर्चा आहे. आम्हाला खात्री आहे आमच्या पक्ष आमच्या पक्षाची भूमिका ही न्याय भूमिका आहे. सगळ्यांना माहित आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला, शरद पवार साहेब स्थापन केलं, त्याच्यामुळे आमची न्याय भूमिका आहे आणि कुठामध्ये जो निर्णय तो योग्य तो निर्णय तो राष्ट्रवादीचे काँग्रेस शरद पवारच्या बाजूने देतील अशी आम्हाला खात्री आहे. आजच्या बैठकीला खडसे उपस्थित नाही, आता सध्या त्यांचा अजून निर्णय व्हायचा आहे. त्यांचा निर्णय झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिलेला एकनाथ खडसेंनी असं सांगितलं जात आहे, मात्र अद्याप पण त्यांचा राजीनामा आपल्याकडून स्वीकारला गेलेला नाहीये. दुसरीकडे त्यांनी भाजपला त्यांची काय भूमिका आहे ते स्वतः जाहीर करतील, त्यांच्या भूमिकेबद्दल मी काय बोलणार. शिखर घोटाळ्या प्रकरणी मूळ तक्रारदारांची एसआयटी चौकशीची मागणी आहे. हायकोर्टात जाणार आहे. अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, काय सांगा? अरे बाबा, अजित पवार साहेबांच्या अडचणीत वाढ व्हायला नाही पाहिजे म्हणून तर ते तिकडे गेलेत. त्याच्यामुळे आता ते त्यांचा पक्ष त्यांचं सरकार आहे तिकडे, ते त्यांना कशामधून मदत करायची ते सर्व प्रयत्न करतील. पण अजितदादांनी मागे एक व्हिडिओ ट्विट केला होता की माझ्यावर जे आरोप केले ते सगळे खोटे आरोप होते, मी तसं काहीच केलेलं नाही असं त्यांनी आता व्हिडिओ. ठीक आहे, कोर्टात केस आहे, कोर्ट योग्य तो निर्णय सगळं तपासून. चला, धन्यवाद.